जय महाराष्ट्र मी वृशाल यादव सारंग आपण आहात जय महाराष्ट्रच्या न्यूज मध्ये जय रूम न्यूजरूममध्ये आतापर्यंत अनेक क्षेत्रातले मान्यवर आलेले आहेत त्यांच्यासोबत आम्ही गप्पा मारलेल्या आहेत अनेक प्रश्न त्यांना विचारलेले आहेत त्यांच्याकडून अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आज जय महाराष्ट्रच्या न्यूज मध्ये आलेले आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि त्यांना प्रश्न विचारणार आहोत माझे सहकारी आणि जय महाराष्ट्राचे मुख्य संपादक डॉक्टर समीरन वाळवेकर सुरुवात करूया वाळवेकर सरांपासून सर अंजलीजी आमच्या मध्ये आपलं मनापासून स्वागत थँक्यू व्हेरी मच गेल्या चार पाच वर्षांमध्ये आपण बऱ्याच वेळेला होती <laughs> एक तर तुम्ही तुमच्या विषयांवरून चर्चा व्हायची आम्ही तुमच्या प्रतिक्रिया घ्यायचो पण आजचा जो काही आपला एक लिमिटेड वेळ आहे त्याच्यात तुम्हाला जाणून घेण्याचा तुमचा दृष्टिकोन जाणून घेण्याचा प्रयत्न आहे तुम्ही जी काही अनेक आंदोलनं केली दोन हजार अकरा बारा पासून पुढे आजपर्यंत त्या आंदोलनांचा भर हा मेजर अँटी करप्शन किंवा भ्रष्टाचाराविरोधक आंदोलनं जी होती त्याच्यावर होता सुरुवातीला अगदी इंडिया अगेन्स्ट करप्शन पासूनची सुरुवात त्याच्यानंतर तुमची आम आदमी पार्टीतली इन्व्हॉल्वमेंट आम आदमी पार्टीमध्ये तुमचे झालेले मतभेद ज्या अनेक कारणांमुळे तुम्ही प्रकाशात आलात तुमच्याच पार्टीवर तुम्ही केलेले काही आरोप त्यानंतर नितीन गडकरींसारख्या मोठ्या नेत्यावर तुम्ही केलेले आरोप आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा तुमच्या लाईफमधला म्हणजे तुम्ही ज्या धरणांच्या बांधकामांच्या भ्रष्टाचाराविषयी विषय काढलेत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातलं समाजकारण राजकारण ब्युरोक्रसी ही सगळी ढवळून निघाली मुख्य विषय होता सगळ्यात सुरुवातीचा माझ्या आठवणीप्रमाणे कोंढाणे धरणाचा त्याच्या सुरुवातीच्या काळात मला तुमच्याकडे जायचंय की तुमची जमीन एका धरणाच्या पाण्याखाली जाते हे समजल्यानंतर मधला काळ तुमचा काही काळ संपर्क तुटल्यानंतर तुम्ही जेव्हा परत आलात आणि तुम्हाला सगळं चित्र जेव्हा दिसलं त्यावेळेला तो आरोप करताना तुमच्यावरही अशा प्रकारचे आरोप झाले की तुम्ही स्वार्था करता हे सगळं करता आहात तुमची जमीन तिकडे जाते आणि ती जाऊ नये याच्याकरता तुम्ही वेगवेगळे प्रयत्न करून वेगवेगळ्या पुढाऱ्यांना आणि ब्युरोक्रॅशना टार्गेट करतात तुमचं म्हणणं काय नाही मुळात म्हणजे हेच किती चुकीचं आहे ते आपण बघूया कारण कोंढाणे धरणात माझी जमीन जात होती हे बिलकुल आहे माझ्या जमिनीला लागून धरण येत होतं म्हणून मी मुळात तिथे आधी काही इन्क्वायरी केली होती पत्र लिहिली होती इरिगेशन डिपार्टमेंटला त्यांच्याकडनं उत्तर अपेक्षित होतं त्यांनी दिलं नव्हतं ते पण माझ्याच बिल्डिंगमध्ये मा एक मोठे व्यक्ती राहतात आणि त्यांचं नाव मला घ्यायचं नाही आहे पण ते म्हणाले होते की सुनील तटकरेंना ते व्यवस्थित ओळखतात ते म्हणाले मी तुमच्या घरी कॉन्ट्रॅक्टर्स पाठवतो तुमची जी जमीन आहे ती आपण व्हॉटेवर तुम्हाला जे ड्यू असतील ते तुम्हाला मिळतील त्याचप्रमाणे माझ्या घरी त्यांनी कॉन्ट्रॅक्टर्स पाठवले मला माझ्या जमिनीचे पूर्ण पैसे डे वन मिळत होते एवढंच नाही तर त्यानंतरसुद्धा आज जे आता आपल्याला कल्पना आहे जे एफ ए कन्स्ट्रक्शनचे जे, जे मालक आहेत निसार खत्री ते स्वतःसुद्धा मला एका ठिकाणी म्हणजे चीफ इंजिनियरच्या इरिगेशनच्या ऑफिसमध्ये त्यांनी बोलवून घेतलं निसार खत्रींना आणि खत्री मला पॉईंट ब्लँक म्हणाले मॅडम तुम्हाला काय हवं आहे बोला मी तुम्हाला ते सगळं द्यायला तयार आहे तुम्ही नुसतं तोंडात काढा की तुम्हाला काय हवं आहे त्यामुळे असे आरोप लावणं की बाबा तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी केलं हे चुकीचं आहे मला स्वार्थासाठी करायचं असतं तर येव्हा मी त्याच्याकडनं हवे तेवढे घेऊन घरी बसले असते लढले नसते आणि लढण्याची खरं गरज नसताना म्हणजे दोनदा जेव्हा ते कॉन्ट्रॅक्टर घरी येऊन म्हणतात की बाबा तुमचे जे पैसे आहेत ते आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत तर मला लढण्याची खरं काय गरज आहे मी गप्पपणे घरात बसले असते पण प्रॉब्लेम असा आहे की आम्हाला आमच्या आईवडिलांनी अशा पैशाला हात लावायचा बोट सुद्धा लावायचं नाही हे शिकवलं मला सांगा अंजलीजी हा सगळा तुमचा जो अकरा बाराचा जो प्रवास होता तो दोन हजार चौदाच्या इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून केला गेला होता असाही एक आरोप तुमच्यावर होतो याचं कारण आम आदमी पार्टी खूप नंतर तयार झाली आधी हा सगळा तुमचा ग्रुप अण्णा हजारेंच्या बरोबर होता केजरीवाल बरोबर होते त्यांच्या राजकारणात पडायचा निर्णय केजरीवालांनी घेतल्यानंतर त्यांच्याबरोबर जी मंडळी गेली ती आम आदमी पार्टी तसं नव्हतं आता कसं होतं जेव्हा आम्ही अण्णांचं जेव्हा आंदोलन सुरू झालं आणि त्याच्यातला मोठा टप्पा हा जो ऑगस्ट दोन हजार अकराला सुरू झाला तेव्हा माझ्यासारखे काही लोक होते ज्यांना वाटायचं की आपण जर राजकारणात म्हणजे काही बदल घडवायचा असेल तर कुठेतरी आम्हाला असं वाटायचं की आपण जोपर्यंत यांची जाऊन खुर्ची हलवत नाही तोपर्यंत हे काही बदलणारे ना लोक नाही आहेत म्हणजे त्यांना काही साक्षात्कार घडले अचानक अजित पवार शरद पवारसारखे लोक बदलतील तर ते शक्य नाही आहे तर आपण जोपर्यंत जाऊन यांची खुर्ची हलवत नाही तोपर्यंत काही होणार नाही म्हणून मी स्वतः जानेवारी दोन हजार बाराला अरविंदशी बोलले होते की आपण आता मला खरंच असं वाटतं आहे की आंदोलनं करून आणि त्यात तुम्हाला कल्पना आहे डिसेंबरमध्ये जेव्हा एम बी एम एम आर डी एला बी के सीला जे आंदोलन झालं होतं सगळ्या मीडियाने तेव्हा सांगितलं की ते फेल झालं त्याला प्रतिसाद मिळाला नाही वगैरे वगैरे तर ते तेव्हा आम्हाला असं वाटलं की आता काय करायचं आणि इथून विवर ॲट क्रॉस रोड्स की इथून जर आपल्याला पुढे न्यायचं असेल तर आपल्याला काहीतरी कॉन्क्रीट करायचं असेल राजकारणात हे उतरावं लागेल म्हणून जुलै मध्ये तो निर्णय झाला आणि आम आदमी पक्षाचे म्हणजे जी सुरुवात आहे पण पण आम आदमी त्याच पक्षावर तुम्ही नंतर हॉर्स ट्रडिंग आरोप लावलेत <laughs> तो हॉर्स ट्रेडिंगचा चा आरोप लावल्यानंतर राजीनामा दिलात त्याच्यानंतर लगेच भावना वशून तो राजीनामा मागे घेतला हे सगळ्या माध्यमांनी बघितलं त्यावेळेस स्टेटमेंट बघितली हे जे काही तुमचे चढ उतार असतात सगळे याला राजकारणात आणि समाजकारणात माध्यमांनी कसं बघावं अशी तुमची अपेक्षा आहे अंजली दमानिया त्यांचा कुठलाही एक स्टँड सरळ ठेवत नाहीत तो वारंवार बदलतात नाही नाही त्याआधी केलेले स्वतःवर घसरतात असं बोललं नाही तुम्हाला जे तुम्हाला बोलायचं ते तुम्ही बोलायला इम्प्रेशन सांगतोय नाहीये बोलायचं असेल तरीही माझी हरकत नाहीये कारण प्रत्येकाला एक बाजू जरी आपण मांडली आज मी गडकरींना अगदी त्यांच्या सगळ्या केलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध मी लढले असते तर कोणीतरी मला विचारलं असतं का अजित पवारांना सोडून दिलं आता त्यांच्या विरुद्ध नाही करत आहे पण आम्हाला तेच म्हणायचंय सगळं करायचा ठेका एकट्या आम्हीच नाही घेतलाय इतर लोकांनीही करावं प्रत्येक माणसानी जर भ्रष्टाचाराविरुद्ध लढायचं असेल तर त्याच्या चॅनलशी सुद्धा मदत हवी आणि आज तुम्ही आमच्यावर म्हणू शकता तुम्ही सुद्धा म्हणू शकता आंदोलनाच्या वेळेला सगळी माध्यमं तुमच्या बरोबर होती त्यांनी सगळ्यांनी तुम्हाला नाही 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 तसं तसंच सांगते मी तुम्हाला आता नितीन गडकरी तुम्ही मग म्हणाला त्यांना त्यांना टार्गेट केलं तर मी त्यांना बिलकुल टार्गेट केलं नव्हतं जेव्हा आमचं अण्णांचं आंदोलन सुरू होतं जेव्हा मी इरिगेशन स्कॅमवर काम करत होते तेव्हा मला असं सांगितलं गेलं भय्यूजी महाराज हे गडकरींना जाऊन भेटले आणि गडकरी तेव्हा भाजपचे अध्यक्ष होते त्यांना असं सांगण्यात आलं होतं की तुम्ही हा इरिगेशन स्कॅम चेस करू नका आणि हे सांगणारे लोकसुद्धा वाजपतलेच होते हे त्यांनी सांगितल्यानंतर माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीबरोबर मी त्यांच्या घरी गेले होते आणि त्यांना विनंती करायला गेले होते की भाजप हा ऑपोजिशन पार्टी असून त्यांनी हा लढाई म्हणजे ही जी पूर्ण लढाई आहे ती लढली पाहिजे आणि आम्हाला तुमची साथ हवी हे सांगायला आम्ही गेले होते तेव्हा ते स्वतः मला म्हणाले म्हणजे हे ऐक त्यांच्या तोंडून ऐकलेले जे शब्द होते ते मला नाही आवडले एखाद्या ऑपोजिशन पार्टीचा अध्यक्ष जेव्हा आपल्याला म्हणाले त्यांचे तर तो मला वाटतं तो नॅशनल डायलॉग झाला होता की चार काम चार कामं आम्ही त्यांची करतो चार कामं मी त्यांची करतो शरद पवारांबद्दल बोलत होते ते आमचे बिझनेसेस आहेत एकत्र हे ऐकल्यावर खरंच खूप राग आला होता आणि माझ्या जागी कदाचित तुम्ही असता तर तुम्हालाही राग आला असता त्यामुळे हे टार्गेट करणं कोणालाही आम्ही टार्गेट करत नाही आणि आम्हाला टार्गेट करण्याची गरज नाही राजकारणात येण्याची गरज नाही तर काय झालं तुम्ही पूर्तीवर आरोप लावलेत त्याच्यानंतर तुम्ही निवडणूक लढवलीत नितीन गडकरींच्या विरुद्ध तुमचं डिपॉझिट जप्त झालं त्यात बिलकुल तुम्हाला हे सुरुवातीला अंदाज नव्हता याचा की आपण लढताना आपली आता काय स्टँडिंग पोझिशन त्याची पूर्ण कल्पना होती याच्यामागची तुम्ही भावना जाणून घ्या आम आदमी पार्टीला काय करायचं होतं की लोकांची जी आत्ताची व्यवस्था आहे की बाबा एखादा मुसलमान एरिया असेल तिथून मुसलमान माणसाला उभं करायचं एखादा ब्राह्मण एरिया असेल तर तिकडनं अगदी कोकणस्ता ब्राह्मणाला उभं करायचं तर आम्ही काय म्हटलं की आम्ही ओपन कॅटेगरीमधनं एखाद्या बी सीला आम्ही तिथून उभं करू लोकांची जी, जी विचार करण्याची दिशा आहे ती दिशा बदलण्याचा प्रयत्न केला आत्तापर्यंत सगळ्या पक्षांचं कसं असतं गडकरी उभे असले तर काँग्रेसचा जनरली वीक कॅन्डिडेट उभा राहतो सोनिया गांधीविरुद्ध तुम्ही ऐकलं असेल आत्तापर्यंत कोणीही स्ट्राँग भाजपचा कॅन्डिडेट कधीच उभा राहत नाही तुम्ही सांगा राजनाथ सिंगला उभा राहिला सोनिया गांधी विरुद्ध नाही राहणार ते तर आमचा तोच बी म्हणजे हेतू तोच होता की या लोकांना चॅलेंज दिला पाहिजे मला पूर्ण कल्पना होती की नागपूर हा त्यांचा गड आहे ते तिथले मो मोठे तिथे झाले आहेत मला नागपूरमध्ये कोणीही ओळखत नाही तिथे आर एस एसचा गड आहे त्यांना पूर्ण समर्थन सगळ्यांचं आहे आणि असं माहिती असूनसुद्धा मुंबईहून नागपूरला जाणं ह्याच्यामागची त्याची जी भावना होती ती ही होती की अशा दिग्गजांना अशा पोस्ट बॉयज ऑफ करप्शनला चॅलेंज हा दिलाच पुढे काय झालं पुरती घोटाळ्याचं पुढे प्रू काहीच होऊ शकलं नाही नाही आता तुम्ही मला तेच सांगा की माझ्या हातात काय आहे किंवा मी लढण्यासाठी आता इरिगेशन स्कॅम म्हणा पूर्ती घोटाळा म्हणा पाच केसेस चालू आहेत पुर्तीवर आत्ताच्या घटकेला नागपूर हायकोर्टात पुढे काय करणार ते कोर्ट ठरवणार का मी किंवा पोलीस ठरवणार ए सी बी ठरवणार कमी तर ते माझ्या हातात नसतं ते यंत्रणेच्या हातात असतं आता इरिगेशन स्कॅम एप्रिल दोन हजार बाराला मी ती पी आयल मुंबई हायकोर्टात टाकली तेव्हापासून आत्तापर्यंत डेट्स येत आहेत त्याच्यावर प्रत्येक वेळ जाऊन आम्ही भांडतो प्रत्येक वेळेस जाऊन म्हणजे कधी कधी आमचे वकीलही येत नाही भुजबळांच्या केसमध्ये जसं मी म्हटलं आदल्या दिवशी रात्री कळतं की वकील दुसऱ्या दिवशी उभेच राहणार नाही आणि त्यावेळेस आपल्यासारख्या व्यक्तीला एका चीफ जस्टिस समोर उभं राहून लढणं इज नॉट अ जोक ओके आम्ही साधारण माणसं होतो कधीही राजकारणात यायची इच्छा नव्हती पण हे जे झालं ते इंटेन्शनल मात्र नक्कीच नव्हतं त्याला दुसरी कुठचीही दिशा देण्याची गरज नाही एक एक मुद्दा असा आहे की एव्हिडन्स जर तुमच्याकडे असेल पूर्ती घोटाळ्याचा असेल तर मला वाटतं कोर्ट एवढं काही बायस बायस नाही आहे बिकॉज ऑफ नागपूर हायकोर्ट असेल त्याच्यावरती मुंबई हायकोर्टामध्ये खंडपीठ वगैरे असतं त्याच्यावर सुप्रीम कोर्ट असतं तर तुमच्याकडे एवढे स्ट्रॉंग एव्हिडन्स आहे तर ती कोर्टात केस उभं न राहण्याची कारणं काय काय कोर्टावर दबाव आहे एव्हिडन्स नीट दिले जात नाही पोलिसांकडून काय होतं कोर्टावर दबाव आहे की नाही याच्यावर मी काहीच वक्तव्य करू शकत नाही पण होत नाही आहे एवढं मात्र खरं आता पी आय एल्स टाकून आता जसं मी तुम्हाला म्हटलं माझ्या आत्ताच्या आत्ताच्या जर तुम्ही बघितल्या तीन पी आय एल्स आहेत पहिली आहे इरिगेशन स्कॅम जे दोन हजार बारापासून आत्तापर्यंत सुरू आहे त्यात अँटी करप्शन ब्युरोकडे कर आम्ही हा त्याची इन्क्वायरी देऊन टाकली असं देवेंद्र फडणवीस म्हणाले तेव्हापासून आत्तापर्यंत जी चौकशी झाली त्यात निसार खत्री नव्वद दिवस जेलमध्ये गेले गेल्यानंतर एक्क्याण्णव्या दिवशी ते बाहेर आले का बाहेर आले तर चार्जशीट फाईल झाली नाही आता त्यात मी काय करणार म्हणजे मला जेवढं करता येत होतं जेवढं झेपत होतं एवढंच नाही तुमच्या चॅनललाही फोन केले होते आम्ही उभं राहून त्यांच्या गाड्या म्हणजे लेम्बॉर्गनी बुगाटी तुम्ही म्हणाल त्या गाड्या एका गोडाऊनमध्ये आहेत त्याचं स्टिंगसुद्धा पाठवलं ह्याच्या पलीकडे आम्ही काय करायचं ते तुम्ही म्हणजे खरंच सांगा हो पण अंजली दमाने तुमच्यावरती नेहमी असा आरोप होतो की इरिगेशन स्कॅम असू दे किंवा आणखीन कुठल्या ज्या तुम्ही प्रकरणं काढता तुम्ही नेहमी बेछूट आरोप करता तुम्ही जेव्हा आरोप करता तेव्हा तुम्ही त्याचा भान ठेवत नाही की तुम्ही काय आरोप करता असा आरोप तुमच्यावरती नेहमी होतो इरिगेशन स्कॅममध्ये जेव्हा तुम्ही सुनील तटकरे आणि अजित पवारांवरती जेव्हा आरोप केले तेव्हाही तुमच्यावरती असाच आरोप झाला की तुमच्याकडे कागदपत्र नाही मात्र तुम्ही आरोप बेछूट करता एक सेकंड मला तुमच्याचकडनं जाणून घ्यायचं आहे जा की कुठले आरोप बेछूट होते किंवा कुठल्या आरोपाला मी सपोर्टिंग डॉक्युमेंट्स दिले नाहीत याची तुम्हाला जरा तरी कल्पना आहे का जरा तरी कल्पना आहे का हे जेव्हा तुम्ही बोलताय आत्ता जो तुमचं जे विधान होतं ते अतिशय म्हणजे माझ्या भाषेत रबीश होतं रबीश मी म्हणत नाहीये हा माझा प्रश्न नाही हा आरोप विरोधकांचा आहे हा आरोप विरोधकांचा आहे हा आरोप माझा नाही माझा इरिगेशन स्कॅमशी काही संबंध नाही मी काही पैसा खाल्लेला नाही माझा प्रश्न विरोधकांचा होता विरोधक आरोप करतात विरोधक आरोप करतात विरोधक आरोप करतायत की तुम्ही बेछूट आरोप करता हा माझा प्रश्न होता रबीश प्रश्न असेल तर तो रबीश प्रश्न अंजली तुमच्या कुटुंबाकडून एक मोठा घोटाळा आर्थिक झाला नवाब मलिकांनी तुमच्यावर आरोप केले होते हा नवाब मलिकांनीच हेच आरोप केले की अंजली दना, दमानिया या बेछूट आरोप करतात त्यांच्याजवळ कोणती कागदपत्र पुराव्या खात नसतात घोटाळा म्हणाला आर्थिक घोटाळा मी नवीन नवाब मलिकांनी केलेला आरोपाचा जो आहे तो प्रश्न म्हणून विचारतोय तुम्हाला ज्या वेळेला तुमच्या कुटुंबाचं जे ट्रेडिंग सेंटर आहे त्या ट्रेडिंग सेंटर मधून एक खूप मोठा आर्थिक घोटाळा झाला आणि तो म्हणजे साधारण सोळाशे कोटी रुपयांचा होता त्याच्यामुळे देशाला आर्थिक चट्टी बसली असा जो आरोप नवाब मलिकांनी केला त्यावर तुमचं स्पष्टीकरण येताना पाहिला आणि मिळालं ना तुम्ही त्याला फक्त विरोधाला विरोध म्हणून उत्तर देताना पाहिला विरोधाला विरोध म्हणून नाही आय थँक यू फॉर रेझिंग दिस क्वेश्चन कारण ह्याचं मला उत्तर द्यायचंय जसे तुम्ही माझ्या महाराष्ट्र मध्ये नोकरी करता तसे माझे मिस्टर त्या ठिकाणी नोकरी करतात ठीक आहे त्यांच्या कंपनीमध्ये सडनली स्टॉक मार्केट फॉल झालं ते एका दुसऱ्या ट्रेडरनी तिसऱ्या त्यांच्या लोकेशनवर झालं नवाब मलिक त्याच्यावर मला आरोप करतात की ते माझ्या मिस्टरांच्या कंपनीत झालं माझ्या मिस्टरांची कुठचीही कंपनी नाही ते एका कंपनीचे आता सीईओ झाले पण तेव्हा हेड ऑफ इक्विटी होते आणि हेड ऑफ इक्विटी असताना समजा आज हे संपादक आहेत यांच्या चूक झाली त्यांनी ह्यांनी केली के बेछूट आरोप करतात नवाब मल्लिक, त्यांना बोलण्याचं भान नाही त्यांना शैक्षणिक पात्रता त्यांची नाही त्यांची योग्यता शून्य आहे अशा योग्यता शून्य माणसाशी मला अजिबात बोलायचं मला त्यांच्याशी बोलण्याची इच्छासुद्धा नसते आता तुम्ही जो सोळाशे कोटी म्हणाला ती एम के नावाची कंपनी आहे जिथे माझे मिस्टर एक हेड ऑफ इक्विटी म्हणून नोकरी करत होते त्यांना नोकरीचा पगार मिळतो त्यांना नोकरीची जी कॉस्ट टू कंपनी असते ती मिळते तिथला प्रॉफिट किंवा तिथला लॉस माझ्या घरी येत नाही तुम्ही जे म्हटला त्या संदर्भात असे आरोप जे आहेत ते विरोधक तुमच्यावर सातत्याने करत आले ना आणि आम्ही तुम्हाला गेल्या अनेक वर्ष चर्चा करताना बघत आलेलो आहे टी व्हीवरून मी अगदी एकनाथ बरोबरची तुमची वन टू वन झालेली चर्चाही बघितली होती पण तुमच्या पूर्ण चर्चेच्या स्वरामध्ये नेहमी विरोधाला विरोध हा ही जी तुमची स्टाईल आहे नाही नाही जर तुम्हाला जर मुख्यतः हा अक्षिप घेण्यात आले जर जय महाराष्ट्राला वाटत असेल की अजित पवार योग्य आहेत नवाब मल्लिक योग्य आहेत सुनील तटकरे योग्य आहेत छगन भुजबळ योग्य आहेत तर मला पुढे काहीच बोलायचं नाही मला नितीन गडकरी योग्य आहेत का आणि एकनाथ शिंदे योग्य आहेत का हेही म्हणायचं नाही आम्हाला कोण योग्य आणि अयोग्य आहे हे ठरवण्याचा अधिकार त्यांनी मला बात्मी देण्याचा अधिकार आहे हा न्यायालयाने कोण योग्य ते ठरवावं आम्ही ते करण्यासाठी बसलेलो नाही आम्ही बातमी देतो तुम्ही बोललात ते दाखवतो ते बोललात ते दाखवतो आमचं काम सरळ सोट आहे मूळ मुद्दा असा आहे की ज्या वेळेला आम्ही आहे ना आम्ही मुद्द्याला विरोधाला विरोध करत नाही आम्ही बातमीला बातमी दाखवतो तुमच्यावरचा जो आक्षेप आहे की तुम्ही फक्त विरोध करता नाही चर्चा करत असताना चर्चा ही समोरच्याचा मुद्दा समजून घेणं आणि आपला मुद्दा मटवून सांगणं याला चर्चा आपण म्हणत असतो सातत्यानं पण तुमचा जो पूर्ण चर्चेंमधला आविर्भाव असतो तो साधारण मी योग्य आणि तुम्ही कसे अयोग्य तुम्ही कसे मूर्ख किंवा तुम्ही कसे अशिक्षित असा दाखवण्याचा तो माझ्या बाबतीत असेल किंवा इतरांबाबतीत असेल नसेल पण मी अनेक वेळेला तुमच्या चर्चांमधला जो स्वर आहे तो चर्चेपेक्षा वादाचा जास्त असतो त्याची काय कारण वाटतात तुम्हाला म्हणजे तो तुमचा स्वभाव म्हणून आहे कि नाही ती माझी स्टाईल म्हणून म्हणा काही म्हणा कारण माझ्याकडे जे डेटा असतो आणि ज्याच्यात धडधडीतपणे करप्शन दिसतं आतापर्यंतचे मी उचललेले जे मुद्दे होते अजित पवार असो सुनील तटकरे असो छगन भुजबळ असो हे जर योग्य वाटत असतील तर तसंही ठीक आहे बरं मला एक तुम्हाला असं विचारायचं आहे की तुमच्याकडचे पुरावे काही वेळेला तुम्हाला युटिलाइज करता येत नाहीत पण इतर कोणी चांगलं तुमच्यापेक्षा इफेक्टिव्ह युटिलाइज करू शकतं म्हणून तुम्ही कधी दिलेत का मला एक शंका म्हणून विचारतो मी फॉर तुमचे काही हे बीजेपीच्या नेत्यांनी ने हायजॅक केले उदाहरणार्थ जलसिंचन घोटाळा जलसिंचन घोटाळ्यामध्ये आज जे आरोप होत आहेत त्याच्यामध्ये बीजेपीतले काही वरिष्ठ नेते हे महाराष्ट्रातल्या नेत्यांवर जलसिंचन मध्ये जे मंत्री होते त्या काळात किंवा नेते होते त्या पक्षांचे त्यांच्यावर आरोप करताना दिसतात त्या मुद्द्यांमध्ये बरीचशी सिमिली दिसते उदाहरणार्थ जलसंचन मधल्या अधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आणि त्यांनी नंतर जे काही आरोप केले होते ते आरोप तुमचे आरोप आणि नंतर तुमचे हायजॅक झालेले आरोप जे जा हायजॅक म्हणतो मी एवढे झालं होतं की जेव्हा आम्ही इंडिया अगेन्स्ट करप्शन मध्ये होतो आणि जेव्हा मी सिंचनावर काम करत होते तेव्हा मी अनेक म्हणजे पहिलं मी जर पेपर्स घेऊन गेलो होतं तर ते खडस्यांकडे कारण मला असं सांगितलं होतं की आता खडसे हा विषय उचलतील आणि ॲज अ नॉर्मल सिटिझन आपल्याला वाटतं आपण पोलिसात कंप्लेंट करावी कलेक्टरकडे केली गव्हर्नरकडे केली ई डीला केली एस सी बीला केली सगळ्यांकडे पाठवली हो त्यानंतर आपण काय करतो की विरो विरोधी पक्ष जो आहे ने त्याच्या नेत्याकडे जातो मी एकनाथ एक खडसेंकडे गेले खडसेंनी त्याच्यावर काहीही केलं नाही मग मला कोणीतरी सांगितलं की तुम्ही देवेंद्र फडणवीसांकडे जा तेव्हा देवेंद्र फडणवीस एम ए होते त्यांच्याकडे मी गेले ते मला वाटतं त्या एम एल ए हॉस्टेलमध्ये राहत होते प्रत्येक मी त्यांनी दिलेला विषय जो मी विषय द्यायचे ते अधिवेशनात उचलायचे आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे तो जो मी दिलेला डेटा होता तो सगळ्याच्या सगळा डेटा होता जो मला वाटतं त्यांनी नंतर तावडे आणि इतर लोकांनाही दिला होता त्यामुळे हायजॅक केला असेल त्यांनी तर त्याच्यामुळे केलं किरीट सोमईयांना सुद्धा काही माहिती तुम्ही दिलेली होती था? मी किरीट सोमईना आज तगायत कधी भेटले नाहीये त्यांच्याशी कधी फोनवर बोलले नाहीये कधी माणूस पाठवला किरीट सोमवई सुद्धा जे आरोप करायला ते गेले होते ते नंतर झाले नव्हते पूर्तीच्या वेळेला अशी काहीतरी एक माहिती माध्यमांमध्ये होती गडकरींच्याबद्दल गडकरींच्याबद्दल संबंध लावला गेला तेव्हा नंतर ते नाही नाही मला जेव्हा मी मगाशी जे म्हंटल की भैय्यूजी महाराज हे जे गडकरींना भेटायला गेले तेव्हा आम्हाला जी माहिती मिळाली होती की कि किरीट सोमय्या आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनाही हा सिंचन घोटाळा चेंज करायचा होता पण गडकरी तिथे आडकाठी घालत होते ही माहिती फॅक्ट आहे भैयूजी महाराज मधन आले कुठे मला नाही कल्पना तुम्हालाही भेटले नाही नाही अशी ही माहिती दिली होती असं मी पहिलं स्टेटमेंट भैयूजी महाराज तुम्हालाही भेटले मला मी आज सगळ्यात त्यांना काळ का गोरं बघितलं नाही अच्छा बर ठीक आहे गोरे आहेत फोटो तुम्ही बघितलं असेल बरं विषय मूळ असा की तुम्ही मधल्या चर्चेमध्ये म्हटलात की खुर्ची हलवायची होती आणि त्यासाठी आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरलेला नव्हता आणि म्हणून तुम्ही अनेक मुद्दे हातात घेतले खुर्ची हल्ली तत्कालीन सरकार गेली आणि काही काँग्रेस फक्त तुमचा विरोधक होतो असं नाही तुम्ही बीजेपीच्या विरोधातले मुद्दे मांडले आज मोदींचं सरकार आहे आज राज्यात देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे देवेंद्र फडणवीस आणि तुमचे निकटचे संबंध हे सगळ्यांना ठाऊक नाही तुम्ही अनेक प्रकरणांमध्ये एकमेकाला सहकार्य केलंय ना हा तेच ना मग म्हणजे तुमचे जे इश्यू बेस्ड संबंध आहेत ते म्हणतोय मी देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला मदत केली सिंचन घोटाळ्याच्या वेळेला अनेक कागदपत्र मिळवून देण्यासाठी आज ज्या वेळेला समाधानी आहात बिलकुल नाही कारण मला असं कुठेतरी वाटतंय की सध्या सेंट्रल गवर्नमेंटकडनं जेवढं हायप केलं होतं तेवढं अजिबात होताना दिसत नाहीये आणि एवढंच नाही तर फडणवीसांकडनं पण ज्या ज्या अपेक्षा होत्या त्या पुऱ्या करताना बिलकुल दिसत नाहीये म्हणजे मला असं वाटत होतं की जे ते म्हणाले होते अजित पवारांना तटकरेंवर ताबडतोब कारवाई करू ती अजिबात अजून झालेली आणि ह्याच आम्ही अतिशय म्हणजे कुठेतरी असं वाटतं की हे पण त्यातलेच निघाले की काय पण भेटायला पाहिजे ना आता समजा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात जे पुरावे देऊन नवं सरकार आलंय म्हणजे देवेंद्र फडणवीस खडसे तर विरोधी पक्ष नेते होते पण सगळं हाऊस जे आहे ते देवेंद्र फडणवीस चाल चालवायचे हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे बिलकुल आता एवढे सगळे एव्हिडेन्स दिल्यानंतर तुम्ही आता जाऊन फडणवीसांना सांगितलं पाहिजे की तुम्ही म्हटला होता होतात हे सगळे पुरावे आहेत तुम्ही त्यांना परत कधी भेटलात का किंवा पुन्हा एकदा तुम्ही आता मुख्यमंत्री आहात आणि आता सगळं ही भ्रष्टाचाराची सगळी फाईल आहे तुम्ही बाहेर काढली पाहिजे असं कधी म्हटलं ते तो क्रिटसोमया करतात जेव्हापासून ते मुख्यमंत्री झाले तेव्हापासून ते आतापर्यंत मी त्यांना एकदा एकोणतीस जुलै दोन हजार पंधराला भेटले आणि ते पण त्यांच्या घरी जाऊन भेटले ते का कारण माझ्याकडे मी अजित पवारांवर पूर्ण म्हणजे डिटेल्ड त्यांच्या किती कंपन्या आहेत त्यांच्या फ्रेंड्स कुठल्या आहेत पवारांची किती जमिनी आहेत त्यांचे किती कंपन्या आहेत त्यांचे जे मामे भाऊ आहेत जगदीश कदम आणि मावस भाऊ आहेत राजेंद्र घाडगे यांनी किती किती ठिकाणी काय काय जमा करून ठेवल्यात याची इतम माहिती मी त्यांना जाऊन दिली अँटी करप्शनला पर्सनली जाऊन अत्यंत बरोबर आहे तो माझ्याच प्रश्नाला पुढचा प्रश्न आहे मग तुमच्या आरोपांमध्ये आत्ता किरीट सोमो यांच्या कडनं जे आरोप होत आहेत पर्टिक्युलरली ते फायनान्स रिलेटेड आरोप आहेत आपण जलसिंचनच वेगळं म्हणतोय कंपन्या तुम्ही जे सांगता आहात किरीट सोमय्या आमच्याकडे याच न्यूज रूममध्ये मागच्या आठवड्यात आलेले होते तर त्या अजित पवारांच्या बाबतीतल्या कंपन्यांचे आणि इकॉनॉमिक विंगचे जे काही आरोप आहेत त्या आरोपांमध्ये सुद्धा सिमिली दिसते असं म्हणायचं की तुम्ही जे देवेंद्र फडणवीसांना मटेरियल दिलं होतं कदाचित असेलही त्यांनी अँटी करप्शन ब्युरो ईडी तुम्हाला माहिती आहे ते तर प्रिडिक्ट करतात पुढे काय होणार हेही त्यांना मला वाटतं स्वप्न पडतं की आता ईडीची कारवाई या दिवशी अमुक वेळेस होणार आहे हेही ते सांगतात स्वतःचा पण काही इन्व्हेस्टिगेशन अभ्यास केला असं नाही नाही इन्व्हेस्टिगेशन अभ्यास केलाय की नाही त्याची त्याच्यावर मी काहीच म्हणू शकत नाही पण पेपर कदाचित मिळत असतील त्यांना एवढं मात्र मी नक्की अंजलीजी 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 मी काय म्हणतोय तुम्हाला अंजलीजी अगदी शेवटचा मिनिट आहे माझ्याकडे स्टॅम्प आहे त्याचा तुम्ही जे आरोप अजित पवारांवर केले ते कशा स्वरूपाचे थोडी माहिती द्या आणि त्यावर कुठपर्यंत फडणवीस सरकार पुढे गेलेलं आहे हां नक्कीच आता पूर्ण एक राज नावाची कंपनी आहे मी त्याचं पूर्ण तुम्हाला कसं झालं ते सांगते कुंटेफळ म्हणून बीड बीडला एक लिफ्ट इरिगेशन प्रोजेक्ट आहे तिथला एक शेतकरी माझ्याकडे आला आणि तो म्हणाला की मॅडम आमच्या इकडे हे एक लिफ्ट इरिगेशन प्रोजेक्ट सुरू होत आहे आणि आमच्या इथे पाणी कुठून येणं आता उजलीतनं म्हटलं उजनीतनं बीडपर्यंत पाणी येणार आणि ते कसं येण्याचा प्लॅन आहे तर तो, तो सगळा नकाशा घेऊन माझ्याकडे आला तिथून मी त्या त्याच्या दुसऱ्याच दिवशी जालन्याला जाणार होते मी जालन्याहून बीडला गेले ते पूर्ण प्रॉजेक्ट बघितला आणि बघितल्यावर मला खात्री पटली की इथे पाणी येणं उजनीतनं पाणी येणं शक्य नाही त्याच्यानंतर मी सातारा सांगली वाई सगळीकडे जाऊन त्याचा सगळा डेटा घेतला तेव्हा मी त्याला विचारलं की हे कंपनी कोणाची म्हणे राज नावाची कोणतरी आहेत रात्री माझी एक ती पद्धत आहे कारण एम सी ए नावाची जी वेबसाईट आहे त्या एम सी एच्या वेबसाईटवरनं शंभर रुपये भरले की प्रत्येक कंपनीचे सगळे बॅलन्सशीट तुम्हाला दिसतात म्हणजे तुमचा जो नेक्स्ट प्रश्न असेल की हे काढता कसं तुम्ही ते तेही मी तुम्हाला सांगते तर नुसतं झहबा नावाची एक वेबसाईट आहे ज्याच्यावर आम्ही नुसतं नाव टाकलं okay. जसं मी जय महाराष्ट्राबद्दलही मी फाइंड आऊट केलं होतं तर तसं आपल्याला जी माहिती असते ती मिळते मग तिथला डिल नंबर घेऊन एम सी एमध्ये टाकून त्यांच्या कंपन्या किती बॅलन्स किती कंपन्या अजित पवार यांच्या आणि सुनेत्रा पवार कंपनी सिक्स्टी नाईन कंपनीजचे डिटेल्स त्यांच्या घेतलेल्या जमिनी एक एक जमिनी पाच पाच बँकांकडे घाण ठेवल्यात एकशे पाच कोटी एका जमिनीवर त्यांनी लोन बँकेकडनं आहे बँकेचे अध्यक्ष तू सुद्धा ते स्वतः असे सगळे झोल मी जेव्हा जाऊन दिले तेव्हा अपेक्षा होती की याच्यावर काही कारवाई होईल पण अजूनही झालेली दिसत नाही आहे नक्की समाजनीय जी सोबत ही चर्चा आपल्याला अशी सुरू ठेवायची मात्र वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज